नमस्कार सगळ्यांना, स्वराज किचनमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे आणि गणपती बाप्पा आले म्हणजे त्यांच्या आवडीचे मोदक तर आपण बनवतोच. आज मी इथे ड्रायफ्रूट्सने स्टफ केलेला अतिशय सोप्या पद्धतीने माव्याचा मोदक बनवणार आहे. रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. गणपती बाप्पाला नमस्कार करून लगेच मी या रेसिपीला सुरुवात करते. केसरच्या 7-8 काड्या 2-3 चमचे दुधामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. थोडा वेळ आपल्याला हे दूध साईडला ठेवायचं आहे. 5-6 मिनिटात तुम्ही पाहू शकता ह्या दुधाला अतिशय सुंदर असा केसरचा रंग आलेला आहे. आता आपण मिक्सिंग बाउलमध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, जी इझिली दुकानामध्ये अवेलेबल असते, आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे. हे दूध मी व्यवस्थित तापून थंड करून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला मिल्क पावडर आणि दूध मिक्स करून घ्यायचं. मिल्क पावडरच्या अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मिल्क पावडर दुधामध्ये खूप छान पद्धतीने मिक्स झालेली आहे. आता एका फ्राईंग पॅनमध्ये 1 पूर्ण चमचा साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे साजूक तूप ह्या पॅनला सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे. आता ह्या फ्राईंग पॅनमध्ये मिल्क पावडर आणि दुधाचं हे जे मिश्रण बनवलेलं आहे आपण ते घालून घेणार आहोत. आणि आता छान आपल्याला सगळं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, स्टर करून घ्यायचं आहे आणि ह्या प्रोसिजरला जवळजवळ 15-20 मिनिटं लागतात. कंटिन्यू आपल्याला स्टर करायचं आहे कलथ्याचे किंवा चमच्याच्या साह्याने आणि गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे. फास्ट गॅसवर हे मिश्रण जळू शकतं किंवा चटकन लागू शकतं कढईला. आणि इथे महत्त्वाची टिप देईल, फ्राईंग पॅन किंवा कढई जे काही घेणार असाल ते नॉनस्टिक घ्या. स्टीलची कढई असेल किंवा ॲल्युमिनियमची कढई घेतली तर हे मिश्रण चिटकू शकतं. आता 5-10 मिनिटानंतर केशर दूध टाकून घेणार आहोत आणि आता आपल्याला कंटिन्यू स्टर करून 15-20 मिनिटासाठी हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये गॅस कमी जास्त करू शकता. दहा मिनिटानंतर पाहू शकता हे मिश्रण छान घट्ट होत चाललेलं आहे आणि साईडला थोडं थोडं ते चिटकतं ते कलथ्याच्या साह्याने आपण काढून घेऊ शकतो. आणि हळूहळू आता याचा छान एक गोळा तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे. कुठलाही आपण कलरचा यूज केलेला नाही. आता गॅस पूर्णपणे आपल्याला कमी ठेवायचा आहे, म्हणजे हे मिश्रण अजिबात खाली चिटकणार नाही किंवा लागणार नाही. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड करायला ठेवू शकतो. पण मोदक जर छान रवाळ हवे असतील तर अजून 5-10 मिनिटं हे मिश्रण असंच ढवळत राहायचं. खूप सुंदर रवाळ टेक्स्चरचे मोदक तयार होतात. जवळून दाखवते मी, खूप सुंदर रवाळ टेक्स्चर आलेलं आहे या मिश्रणाला. जवळजवळ हा खवा तयार होतो आणि फक्त आपल्याला यामध्ये साखर टाकायची आणि सुंदर अतिशय मस्त माव्याचे मोदक तयार होतात. 10 दिवसामध्ये गणपती बाप्पासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे
किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो त्यामध्ये हा मोदक नक्की करून पहा. अतिशय सोपा आहे, झटपट होणारा आहे, साहित्यसुद्धा अगदी खूप लागत नाही. 15 ते 20 मिनिटात हे मोदक तयार होतात. आता हे मिश्रण आपण थंड करायला ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिटं फक्त थंड करून घ्यायचं. पाहू शकता खूप सुंदर असं टेक्स्चर दिसत आहे. आणि थंड झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर टाकून घेणार आहोत. पिठी साखर सुद्धा आपल्याला 1/2 कप टाकायचा आहे. ज्यांना कमी गोड हवा असेल तर 1/2 कपच्या कमी सुद्धा टाकू शकता. वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि छान हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करता करता त्याचा छान असा गोळा तयार होतो. आणि जरी गोळा तयार झाला नाही तरी मोदक सुंदरच बनतात, कारण आपण मोदक बनवताना प्रेस करतो. प्रेस केल्यामुळे हे मोदक खूप छान होतात. 2 ते 3 मिनिटासाठी हा गोळा आपण असाच ठेवणार आहोत. आणि एवढ्या मिश्रणामध्ये किंवा एवढ्या प्रमाणामध्ये 7 ते 8 मोदक तयार होतात. आता मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि वरते आपण ड्रायफ्रुट्स टाकू शकतो, पिस्त्याचे काप टाकू शकतो. सुंदर असं वरती डेकोरेशन येतं. इथे मी केसरचे 1-2 काड्या टाकून घेतलेल्या आहेत. आणि मोदक जर अतिशय भरीव हवा असेल तर या पद्धतीने या 3 पाकळ्यांमध्ये मोदकाचं असं सारण भरून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर मोदक केले तर मोदक अतिशय भरीव होतात आणि खूप सुंदर होतात. त्याला कळ्यासुद्धा खूप छान येतात. आणि ड्रायफ्रुट्स जे अवेलेबल असतील ते आपण मध्ये टाकून घेणार आहोत. आणि हे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुपामध्ये छान तळून बारीक करून सुद्धा घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने प्रेस करून छान मोदक आपण तयार करून घेणार. अशा पद्धतीने हा मोदक आपण ह्या साच्यातून बाहेर काढणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर त्याला कळ्या आलेल्या आहेत आणि अतिशय भरीव असा हा मोदक दिसत आहे. आणि वरून आपण केसरच्या काड्या टाकल्या आहेत त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतो आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागतो. आणि अजून एका पद्धतीने मी करून दाखवते. तूप लावून घ्यायचं आहे, केसरच्या काड्या मी लावून घेत आहे आणि अशा पद्धतीने मिश्रण आपण यामध्ये भरून घेणार आहोत. या पद्धतीने जर केलं तर थोडा कमी भरीव होतो हा मोदक. सगळीकडे आपण हे मोदकाचं मिश्रण लावून घेत आहोत आणि मध्यभागी ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण मध्यभागी ते स्टफ करणार आहोत. आणि अशा पद्धतीने खालचा भाग आपण व्यवस्थितपणे झाकून घेणार आहोत. आणि अतिशय हलक्या पद्धतीने किंवा हलक्या हाताने प्रेस करायचं आणि मोदक आपल्याला साच्यामधून बाहेर काढून घ्यायचा आहे. मस्त मोदक तयार झालेला आहे. आणि मघाशी जो मोदक बनवला आपण, जो भरीव मोदक आणि या मोदकामध्ये थोडासा तुम्हाला फरक जाणवेल. कोणत्याही पद्धतीने करा पण नक्की करा. या गणपतीला गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी हा मोदक नक्की करून पहा. लहान मुले सुद्धा खूप आवडीने हे मोदक खातील आणि घरच्या घरी इतका सुंदर खव्याचा किंवा माव्याचा आणि तोही ड्रायफ्रूट स्टफ करून केलेला मोदक नक्कीच करून पहा. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान आणि अतिशय सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वराज किचन या चॅनलला नक्की परत परत भेट द्या.
परत एकदा पुन्हा नवीन रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा.